तर हाय सर्वांना, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? तर स्वागत करती आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं. तर काल मी एकच व्हिडिओ पोस्ट केला, कारण की खूप दुःख होत होतं, आजारी होते आणि ना त्रास होत होता. म्हटलं मला मोबाईल पण घेऊ नव्हतं वाटत आणि काहीच नाही केलं, औषध वगैरे गोळ्या काहीच नाही आणल्या, कारण मला जायची पण कॅपॅसिटी नव्हती की मी खाली जाऊ शकन मुलींना घेऊन. कारण तुम्हाला माहिती काल पुरींच्या आंघोळ्याच नाही झाल्या काय, म्हणजे पुरींचं डाळ भात वगैरे. कारण एक सुनाचं दुखत असल्यावर खरंच असं कुणाला पण असं वाटतं काही नाटके करत असेल, हिचं काय दुखतंय. म्हणजे जर ती दुखत असून पण काम करत असेल तर खरंच, म्हणजे आता माणूस आहे आजारी पडतंच असं सारखं, म्हणजे असं नाही की सारखंच काम करू शकेल. तरी मी ना माझं जमेल तेवढं मी सगळं काम केलं होतं घरातलं, कपडे धुणं, शा परत लादी वगैरे पुसणं, स्वयंपाक करणं. मला पटपट, मला असं झालं तर मी कधी पटपट कामावरून असं झोपेल की नाही. आणि तुम्हाला सांगू का, लहान लेकरं असले ना खरंच देवाला विनवणे, दुखणं येऊ नको त्या आईला. कारण की कसं करणार, ती स्वतःकडे लक्ष देणार का तिच्या मुलांकडे लक्ष देणार, खरंच खूप अवघड असतं म्हणजे एका आईला दुखणं येणं. कारण की मुलं कसे लहान मुलांना समजत नाही आपल्या आईचं दुखतं आहे तर काय, ती का झोपली तर हां 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 ती का झोपली. आपण नुसतं साधं बसलं तरी प्रिशा लगेच रडायला लागती. प्रांजलचं पण आता तिला काही अजून समजत नाही, तरी तिला समजतं की मम्माचं दुखतं आहे वगैरे. मग ती ना आपलं काही तिच्या हाताने जॅम घेते आणि चपात्या घेते, चपातीला लावती आणि खाती. आणि तिने काल प्रिशाला, मी तिला म्हटलं प्रांजल प्रिशाला पण तसं चार म्हटलं, तिने ती चारली. खरंच प्रांजलला तर एवढी हुशार झाली का नाही, तर तिला कळतं आता मम्माचं दुखतं आहे वगैरे. तर काल मला भयंकर त्रास झाला, म्हणजे आता तुम्हाला सांगू का ही गोष्ट, कसं सांगायला पण कसं तरी वाटते पण कळलं पण पाहिजे आता हा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे. तर ना त्रास झाला, पोट खूप खराब झालं होतं माझं प्रमाणाच्या बाहेर, मिरचीचं खाल्ली माझं पोट दवाखान्यात. मला ना आता गोळ्या आणायच्यात, कुणाला सांगणार मी, ते माझ्या मिस्टरांसोबत बोलत नाही. तर ना आता आईने पण आता, म्हणजे त्यांना माहीत होतं रुपालीचं दुखतं आहे वगैरे, मी त्यांना म्हटलं नाही गोळ्या वगैरे आणा, कारण माझंच मला पुरीनं जाणं घेऊन खाली गोळ्या आणणं. तर ना मी एवढी झोपून होते तरी माझ्या मिस्टरांनी मला विचारलं नाही. खरंच आपण त्यांचं दुखत असल्यावरती किती त्यांची काळजी करायची, त्यांना 10-15 वेळेस म्हणायचं आहो तुम्ही दवाखान्यात जा ना कांगावर हे करू. आणि मी एवढी झोपून होते तरी त्यांना म्हणजे दिसलंच नाही की मी आजारी आहे का काय. याच्यावरून मला समजलं की ह्यांचं आता म्हणजे कसं असतं, सारखं जर घरातमध्ये भांडण होत असलं ना, हा एक हे होतो काय बोलतात परिणाम होतो, की प्रेम कमी कमी होत जातं, आपली काळजी करणं खरंच कमी. आई आले, आई दवाखान्यात गेल्या होत्या दातांसाठी. कोण आले, कोण आले? संजू कमी आज कर. काय बोलले डॉक्टर? डॉक्टरच नव्हतं ते, दोन वाजले. कुठून आणलाय ते? त्याच्यामध्ये तो वडापाव मध्ये ना हिशोब टाकतो त्यावर. त्रास होतोय सध्या तर चला आभारले. आज प्रिशाला आंघोळ करायची. काय करायची आंघोळ कर, काय खाते, काय खाते पप्पा, काय खाती, काय खाती? मिरची बाबा
मिरची काय तर आताच मी प्रांजल शाळेतून जाऊन आणले पाणी ठेवले प्रांजल प्रिशाला आंघोळ करायची तर काल एवढं झालं तर मला विचारलं पण नाही मी एवढं झोपलेली होती तर खरंच म्हणजे भांडण झालं ना भांडण जर होत असलं ना सारखं घरामध्ये तर नवरा बायको मधलं प्रेम कमी होतं त्यांना म्हणजे काळजी अरे दुखतंय जाऊ दे आपण पण आपण नाही करत ना तसं पण आपण काय म्हणत दवाखान्यात जा कारण आपल्याला खरंच लय काळजी वाटती कारण का कुटुंबाचा आधार असतो एक म्हणजे माणूस म्हणजे घराचं म्हणजे हे असतं पाय असतं एक प्रकारे पायात जर ढासाळा तर सगळी अख्खी बिल्डिंग खाली पडती म्हणून आपण एवढी त्यांची काळजी करायची तुम्हाला साधं सर्दी जरी नॉर्मल झाली तरी अहो दवाखान्याच्या गोळ्या आणा आणि आपलं एवढं दुखत असलं तरी काय वाटतं नाटकेच करते असंच करते तसंच करते तर मग मी काय केलं काल फक्त हेच खाल्लं थांब बाळा थांब थांब नको जाऊ तर मी नुसतं काल थोडंसं नॉर्मल डाळ भात खाल्ला तिखट अजिबात खाल्लं नाही काहीच नाही नॉर्मल डाळ भात सकाळी पुरीनं केला होता दुपारी तोच संध्याकाळी मी खाल्ला जास्त जेवले नाही काही नाही आज जरा मला बरं वाटलं काल मी पूर्णपणे पूर्ण दिवसभर आराम केला कारण दुखत असला ना आराम खूप महत्त्वाचा असतो तर मग काल माझा एकच व्हिडिओ आला आणि नंतर अय्यो खाऊन घे आईने आणलेत हे बटाटा भजी आणलेत आईने तर त्या दाताच्या दवाखान्यात गेलत्या कारण त्यांचं जे दात बसवलेले आहेत ना ते हलत आहेत थोडेसे तर आज दवाखान्यात गेले होते पण डॉक्टर नाही डॉक्टर गुरुवार येणार आहेत तर असं झालं आहे खरंच म्हणजे अवघड आहे भांडण आता भांडणाचा परिणाम आता कसं आहे लग्न झाले आता काहीच करता येतं नाही जसं आहे तसं अजूनच नफरत वाढत जाईल ना आता मला असं वाटायला लागले कारण नफरत कमी व्हायच्या अगोदर जास्तच वाढतंय 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 काहीच नाही करू शकत फक्त लक्षात राहतं आपल्याला जे वेदना दिल्यात ना ते लक्षात राहतं आणि कसं आहे मम्मीला खरंच आईला आपली खरंच लय काळजी असती पप्पांना म्हणा आईला म्हणा मम्मीने मला सारखं फोन करायची दुखतंय का बरं आहे का दवाखान्यात जा पप्पांनी तर मला एवढं त्यांचं एवढं हाताचं बरं नाही तरी मला ते सारखे फोन करायचे बरं वाटते का बरं वाटते का दवाखान्यात जा काल पण मी एवढे काही फोन उचलले नाही कारण मी फोन सायलेंटवर ठेवला होता कारण आराम केला कारण प्रिशा झोपली ना तरच मला आराम असतो आता ती जागी असलेली मला सारखं लक्ष द्यावं लागतं आता इथं खिडकी बघा ही खिडकी उघडी असली ना खाली मिरची आहे मिरची लागत नको लावू खाली असं गॅप येतं तर गॅपमध्ये तरंगायची भीती वाटते सारखी म्हणजे झोपच नाही लहान लेकरू असल्यानं झोप नाही की का आईचं काहीच कसं असतं सारखं लक्ष असतं आपल्या लेकरू काय करते काय करते बाहेर खेळते का काही तोंडात घालते का असंच असते पण मला याहून माझ्या मिस्टरांचं कळलं काल खरंच मला त्यांचा अनुभव आला मला साधं विचारलं पण नाही काय दुखतंय कसं कारण माणसाचं दुखणं त्यांना माहिती मी या सगळ्या दुखण्यातून गेलेले तर समोरच्या तर दुखणं जाणून घ्यायचं असेल ते त्या दुखण्यातून गेलेलं असेल तर समोरच्या वेदना काय होतं ते समजतं पण त्यांना काही वाटलंच त्यांना मला मला दुखणं अय्यो दुखणं झालं आणि त्यांना नाही हे होतं अगो गप्प ना चला आंघोळ करायची आता चला काल नव्हती की लाज घालावं लागेल आंघोळ करून झोपावं लागेल होय कटा आला कटा आला अय्यो तक कटा आला रुसली तू रुसली रुसली आई ग नको रुस ग आई ग कसं रुसले बघा नको रुसू ग नको रुस ग आंघोळ करायची आंघोळ दुदू चला तर चला मला आधी वाटत हा हाय बाय बोलती का खरंच द्यावाने एवढे सोन्यासारख्या पुरी दिल्या बाय बोलायचे बाय बोलायचे तर चला बाय बोलती कशाला बोलली नाही एकदा एकदा बोलली का नाही बोलली का नाही तर चला पटकन आंघोळ हा बाय आंघोळ घालता येईल
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उशीर झालं, टायमिंग निघून जातो. एकदा आंघोळीचं टायमिंग निघलं ना सगळं टायमिंगच निघून जातो. तर चला बाय बाय.